पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट. पनवेल शहरातील पोस्ट ऑफिस इतरत्र स्थलांतरित न करता पनवेल शहरातच असावे अशी आग्रही मागणी आमदार प्रशांत ठाकूर घरकुल संघटना व ज्येष्ठ नागरिक संघटनेने केली असून या संदर्भात सोमवारी पोस्ट विभागाचे वरिष्ठ अधीक्षक अजय सिंग यांच्यासोबत सखोल चर्चा झाली. पनवेल शहर पोस्ट कार्यालय सन 1942 पासून कार्यरत आहे. पोस्टाच्या इमारतीची दुर्दशा झाल्याने पनवेल महापालिकेने ती धोकादायक असल्याचं जाहीर केल्याने पोस्ट ऑफिस इतरत्र स्थलांतरित करण्याची चर्चा सुरू आहे. पनवेल शहराची ओळख सांगणाऱ्या पोस्ट ऑफिसची इमारत धोकादायक म्हणून जाहीर करण्यात आली आहे. पावसाळ्यात कोणत्याही क्षणी पडून जीवित तसेच आर्थिक हानी होण्याची शक्यता असल्याने घरकुल संघटना ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या सोबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी या संदर्भात गेली 9 वर्षे पोस्टाची इमारत पनवेल शहरातच अन्य ठिकाणी स्थलांतरित करण्याबाबत प्रयत्न करीत आहेत. या अनुषंगाने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार पत्रव्यवहारही त्यांनी केला आहे. तसेच तत्कालीन केंद्रीय मंत्री सचिन पायलट यांच्याकडेही याविषयी पाठपुरावा करण्यात आला होता. या इमारतीचे मालक श्री मुनोत यांनीही धोकादायक इमारत खाली करण्यासाठी व त्या बदल्यात त्यांच्या मालकीचे पनवेल शहरातील अन्य ठिकाणी स्थलांतरित करण्यासंदर्भात पोस्टाकडे प्रस्ताव सादर केला आहे. मात्र त्यास पोस्टाकडून प्रतिसाद मिळत नसल्याने आमदार प्रशांत ठाकूर, माजी उपनगराध्यक्ष अशोक खेर, घरकुल संघटनेचे पदाधिकारी श्रीकांत बापट व प्रवीण धोंगडे, पोस्टाचे वरिष्ठ अधीक्षक अजय सिंग यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळाला. आपल्या परिवाराच्या आनंदी क्षणांसाठी एक अप्रतिम परिपूर्ण असा तिथी बँक्वेट हॉल. लग्न समारंभ, वाढदिवस, रिसेप्शन, अनिव्हर्सरी किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमांसाठी कळंबोलीतला एक सुंदरतेने नटलेला बँक्वेट हॉल. यहाँ 400 लोग बैठ सकते हैं. हॉल पूरी तरह से एयर कंडीशन्ड है. यह है गार्डन एरिया. यहाँ आप भोजन का स्वाद ले सकते हैं.